मी पोलीस आहे तुम्ही इतके दागिने का घालता अशी बतावणी करून महिलेचे दागिने लंपास करण्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लासलगाव इथं घडल्यानं शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत सुलोचना कोचर पासष्ट वर्षीय महिलेनं लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार एकवीस जून रोजी दहा वाज शिवायला टाकलेली चप्पल आणण्यासाठी कोटमगाम रोडवर त्या गेल्या असता दुकान बंद असल्यानं त्या दूध घ्यायला गेल्या वाटेत मोटरसायकल वर बसलेल्या इसमानं मी पोलीस आहे तुम्ही गळ्यात इतके दाखीने का घातलेत टीव्हीवर चोरीच्या घटना येतात तुम्हाला माहित नाही का असं सांगितलं त्यावेळेस महिलेला संशय आल्याने त्या तिथून निघून गेल्या परत चप्पल घ्यायला आल्या आणि ते घेऊन जाताना पुन्हा त्याच इस्मानं हटकलं दागिने एका पिशवीत ठेवायला सांगितले नंतर ती पिशवी तपासतो असं सांगून महिलेला समोरचा दुकानदार काय म्हणतो आहे ते पहा असं सांगितलं महिलेने तिकडे पाहिल्यानंतर तिच्या हातात ती पिशवी दिली आणि त्या पिशवीमध्ये दागिने पाहिपर्यंत मोटरसायकल वरील या भाम्यानं धूम ठोकली महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र पोत किंमत एक लाख चाळीस हजार रुपये पावणे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या पंच्याहत्तर हजार असा दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे दागिने फसवणूक करून चोरीला नेल्याचे फिर्यादीत सुलोचना कोचर यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास लाड हे तपास करीत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव